सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी जानेवारी अखेर 200 कोटी रुपयाची निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्मार्ट सिटीला कामाला खऱ्या अर्थाने वेग येईल. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामांना वेग द्या. केंद्रीय निधीचा वाट न पाहता निविदा प्रक्रिया पूर्ण करा आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी सूचना पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आल्या. स्मार्ट सिटी संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. आयुक्त दालनात झालेल्या बैठकीला महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष सीमा साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमन उपस्थित होते. मात्र संचालक असलेले विरोधी पक्ष नेते योगेश बहल, शिवसेनेचे प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले बैठकीला उपस्थित नव्हते. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी संदर्भात कामकाज अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. विविध योजना संदर्भात निविदा प्रक्रिया राबवा, कामांना गती द्या. स्मार्ट सिटीचे कार्यालयाचा शोध घेण्यात येत असून मासुळकर कॉलनी येथील महापालिकेच्या तंत्रनिकेतन शाळेच्या इमारतीमध्ये कार्यालय सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. लवकरच कार्यालय सुरू करावे. स्मार्ट सिटीचे कामकाज सुरू करण्यासाठी मनुष्यबळ नेमावे. घनकचरा व्यवस्थापन, शहर सार्वजनिक वाहतूक, वायफाय योजना आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच जानेवारीत केंद्राकडून सुमारे 200 कोटींचा निधी मिळणार आहे. तोपर्यंत महापालिकेने स्वतःचा निधी वापरून कामास गती द्यावी, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना केल्या आहेत. या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचा आणि आगामी कामांचा आढावा घेण्यात आला.